राज्याचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी बिहारचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी झालेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जर महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या आणि मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना त्यांचा सहयोगी पक्ष जनता दल युनायटेड हा पक्षामध्ये प्रवेश देऊन जर त्यांना तिकीट देऊन त्यांनी निवडणूक लढवणार असेल तर ते निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या जखमांवरती मीठ चोळणारं असणार आहे आणि अत्यंत दुर्दैवी असेल आणि म्हणूनच आमची अपेक्षा आहे की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा निकरानं विरोध करावा आणि त्यांना तिकीट मिळू न द्यावं ही जबाबदारी त्यांची स्वतःची राहील अशीच आमची अपेक्षा आहे आणि एकंदरच हे जर झालं नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेचे असंख्य प्रश्न त्यांना तोंड द्यावं लागेल।